ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. अयोध्येची जी वाट बाळासाहेबांनी शिवसेनेला आणि हिंदुस्थानला दाखवली त्याच वाटेची वहिवाट माननीय उद्धवजींच्या खांद्याला खांदा लावून आता आपले आदित्यजी इकडे बसलेले आहेत. आदित्यजी नव्या जोमाने नव्या रक्ताच्या साथीने अधिक मजबूतीने पुढे नेत आहेत. राऊत साहेब अयोध्या बोललं का तुमचं नाव येतंय संजय राऊत साहेब तिकडे अयोध्येमध्ये त्यांनी जे आपले दोन चार कार्यक्रम केले ते आपल्याला माहीत आहे. आज उद्धव साहेबांच्या सक्षम नेतृत्वाखाली आपलं सरकार या राज्यामध्ये टीकेची पर्वा न करता विकासाचा गाडा पुढे नेत आहे. मगाशी सांगितलं गुलाबरावनी कोविड आला वादळं आली सगळं आलं परंतु अशा परिस्थितीत देखील आपण विकासाचा गाडा पुढे नेतोय आणि या विकासाची फळं जी आहेत या सगळ्यांना चाखायला मिळतील. या ठिकाणी खूप प्रयत्न सुरू आहेत. गुलाबरावनी बरंच काय त्यात सांगितलेलं आहे. या ठिकाणी इडापिडा मागे लागली म्हणून शिवसेना कधी घाबरली नाही. शिवसेना कधी घाबरणार नाही ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत याचा गैरवापर दुरुपयोग हा लोकशाहीला मारक आणि घातक आहे. आणि सौ सुनार की एक लोहार की हा उद्धव साहेबांचा जो बाणा आहे तो प्रत्येक टीकेला उत्तर देत बसण्यापेक्षा ते काम करत राहतात आणि एकच असा घाव घालतात की समोरचा जायबंदी होऊन जातो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. हा हिंदुत्वाचा द्रोणागिरी पर्वत बाळासाहेबांनी आधीच उचललेला आहे. त्याला तुमच्या टेकूची गरज नाही तुम्हाला ते झेपणारही नाही आणि या येड्या गबाळ्याचं ऐऱ्या गऱ्याचं काम नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो. त्यामुळे मी एकच सांगतो शिवसेनेचा नाद करायचं नाही. काय नाद करायचा नाही. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.